तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय जर्मन साठी व्हिडिओ। तर आज आपल्याला बघायचं आहे की आपण जेव्हा डॉगला ट्रेनिंग देतो त्यावेळेस कशा पद्धतीने ट्रेनिंग देतो आणि कशा पद्धतीने द्यायची। आता मी काय आणलेलं नाहीये कारण की मी तिला शिकवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मी तिला काय काय शिकवलेलं आहे तेवढं थोडं थोडं दाखवणार इकडे। तर हिचं नाव तुम्हाला माहितीच आहे आणि जे आपले नवीन असतील त्यांच्यासाठी नाव सांगतोय। नाव आपलं चार्ली आहे। तर ही आपली आता 9 महिन्यांची फिमेल आहे। कलर वगैरे पाहू शकता कसा आहे, केस पण पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीचा तिचा कोट आहे इकडे। चल तर तुम्हाला दाखवतो डायरेक्ट आपण हिला काय काय शिकवलेलं आहे आणि कशा पद्धतीने शिकवलेलं आहे इकडे। येत चल खाली बस बस खाली। तर अशी ह्या पद्धतीने तुम्हाला दिसणार नाही, उठ इकडे चल बस बस इथं खाली बस बस बस। ज्यावेळेस डॉग आपलं ऐकतं त्यावेळेस त्याचा आपण लाड करायचा किंवा खायला द्यायचं अशा पद्धतीने आपला डॉग लवकर शिकतो। चार्ली सेकंड। आता आपले सेकंडची कमांडी ऐकलेली आहे। तुमचं जरी डॉग लहान असलं तर तिला डायरेक्ट ऐकल्यानंतर थोडं खायला द्यायचं, हातामध्ये फूड ठेवायचं पेडीगिरी किंवा दुसरं काहीतरी ठेवायचं आणि त्यावेळेस खायला द्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या डॉगला जास्त शिकवू शकता। इकडे बघ हाय पाय हाय पाय खाली बस खाली बस बस खाली खाली बस बस खाली बस बस इथं। तर आता खायला दिलं नाही आपण, त्यामुळे ती जरा आपल्याबद्दल तशी करते। चार्ली स्पीक 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 स्पीक। अशा पद्धतीने आपण दुसरी कमांड शिकवू शकतो। असं तुम्ही थोडं थोडं खायला देत देत शिकवू शकता आणि कमीत कमी दिवसाला एक कमांड शिकवायची। जर ऐकल तर मग दुसरी चालू करायची हळूहळू। तुम्ही स्टार्टिंग सेकंड पासून चालू करू शकता, परत हळूहळू तुम्ही दुसरी परत वाढवू शकता, काय अडचण नाही। तिला आता मी झोपायची कमांड शिकवलेली आहे पण ती आपलं जास्ती करून म्हणजे समजत नाही, तिला थोडं थोडं ऐकते। त्यासाठी तिला आपल्याला हात लावून थोडंफार सांगावं लागेल की कशा पद्धतीने करायचं। खाली झोप 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 खाली झोप झोप खाली झोप चालली झोप झोप चल झोप झोप खाली झोप झोप। अशा पद्धतीने तुम्ही आपल्या डॉग्सला ट्रेनिंग देऊ शकता। तर तुमचा कोणताही डॉग असेल काही अडचण नाही, त्याला ट्रेनिंग द्यायची सगळ्यात सोपी पद्धत हातामध्ये फूट ठेवायचं आणि त्यानंतर त्या डॉगला आपण कमांड द्यायची। ज्यावेळेस आपला डॉग कमांड ऐकतो त्यावेळेस आपण त्याला खायला द्यायची। अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण डॉगला ट्रेन करू शकता। तर अजून थोडंफार शिकवलेलं आहे पण ते आपण पुढच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। आता तुम्हाला आपल्या ट्रेनिंगचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उठ चल उठ उठ चल या इकडं।